मराठी पत्रकार परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन 19 आणि 20 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड येथे होते. या संदर्भामध्ये आत्ता साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहावर सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं मराठी पत्रकार परिषदेची सातारा जिल्ह्याची जी डिजिटल मीडिया असोसिएशन सोशल मीडिया असोसिएशन आहे त्या सातारा जिल्ह्याच्या कार्यकारिणीची आणि सातारा शहराच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठी पत्रकार परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन जे पिंपरी चिंचवडला होतंय हे अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी केला आहे. या अधिवेशनाला सातारा जिल्ह्यातील हजारो पत्रकार या अधिवेशनाला जाणार आहेत. तत्पूर्वी डिजिटल मीडिया जी सातारा जिल्ह्याची आहे मराठी पत्रकार परिषदेची सोशल मीडिया परिषद नावाची जी काही संघटना आहे ही संघटना तिचा अधिक विस्तार करण्याच्या सूचना आम्ही हादर बॉडीनं आत्ता जिल्हाध्यक्ष सनी शिंदे त्यांचे उपाध्यक्ष त्यांचे कार्याध्यक्ष या सगळ्या बॉडीला आत्ता दिलेत आणि ही जी कार्यकारिणी आहे ही 5 तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या सोशल मीडिया परिषदेची परिषदेचा आणखी विस्तार करेल सभासद नोंदणी करेल आणि ही सगळी नोंदणी आम्ही मराठी पत्रकार परिषदेकडे पाठवू. हे सगळे जे घटक आहेत परिषदेचे हे सगळे अधिवेशनाला येतील. अत्यंत अधिवेशनाची जय्यत तयारी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय एस एम देशमुख साहेब सन्माननीय किरण नाईक साहेब परिषदेचे राज्याचे आत्ताचे अध्यक्ष शरद पाबळे उपाध्यक्ष शरद काटकर आणि सगळी जी टीम आहे ही सगळी टीम विशेषतः विभागीय सचिव कांबळे साहेब तिथले जे अध्यक्ष आहेत ते वडगुले त्यानंतर आमचे अनेक कालावधीतले मित्र असलेले सन्माननीय ढसाळसाहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथली पिंपरी चिंचवडची कार्यकारिणी ही प्रयत्न करते आणि हे अधिवेशन अत्यंत जय्यत होणार आहे. तिथले जे पिंपरी चिंचवड महापालिकेचे जे आयुक्त आहेत ते सन्माननीय शेखर सिंह साहेब जे साताऱ्याला कलेक्टर होते ते सुद्धा या संदर्भामध्ये त्यांना तिथं मदत करतायत आणि एक चांगल्या पद्धतीचं राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवडला होणार आहे. त्या अनुषंगानं सातारा जिल्हा हा पुणे जिल्ह्याच्या जवळ आहे त्यामुळं अत्यंत मोठ्या संख्येनं आपले सगळे सहकारी या अधिवेशनाला जाणार आहेत. तत्पूर्वीची ती तयारीची पहिली प्राथमिक बैठक आज साताऱ्यात झाली. मी सगळ्यांचं सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं हादर बॉडीचं त्यानंतर सोशल मीडियाच्या परिषदेचं त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी खूप चांगले उपक्रम हाती घेतलेत. लवकरच आम्ही या सोशल मीडियाच्या परिषदेच्या वतीनं या सभासदांना आयकार्डचं सुद्धा वितरण आमच्या सगळ्यांच्या वतीनं दिवाळीच्या आसपास आम्ही करतोय आणि ही संघटना आणखी मजबूत करू आणि अधिवेशन यशस्वी करू. पुढच्या काळामध्ये अनेक बैठका होणार आहेत. अधिवेशनानंतर दोन्ही संघटनांचा विस्तारसुद्धा केला जाईल आणि चांगल्या